अत्यंत महत्वाच्या अशा शेवटच्या क्षणाकडे आपण येत असताना मी एवढंच सांगेन, मी मगाशी बोललो होतो की पहिलं कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जाहिरातीचं चित्रण या तळसंदेमध्ये झालं होतं आणि सांगण्याचा आनंद वेगळा असा आहे की त्याचं मॉडेल म्हणून ज्यांनी काम केलं होतं ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. हे सांगितलं तर कदाचित थोडंसं आश्चर्य वाटेल, पण डीवाय पाटील घराण्याचे तिसऱ्या पिढीचे आमदार आणि आदरणीय ऋतुराजजी पाटील यांनी त्यावेळेला लहान असताना त्या फिल्ममध्ये पहिलं काम कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या केलं होतं आणि समर्थपणे आता हा पुढचा सगळा भाग सांभाळण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि ते नंतरच्या काळात हे पुढं नेतील याची पूर्णपणे खात्री सर्व तरुणाईला सुद्धा आहे. मी विनंती करतो ऋतुराजजींना की आपण या सर्व महनीय व्यक्तींचं आणि उपस्थितांचं आभार आपल्या गोड शब्दात मानावे. नमस्कार. आपल्या सर्वांच्या साक्षीने आज डीवाय पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीचा उद्घाटन समारंभ हा संपन्न झाला आणि या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे माजी कृषीमंत्री आदरणीय पवारसाहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं म्हणजे त्यांच्या उपस्थितीमुळं आदरणीय पवारसाहेबांचं आणि डीवाय पाटील साहेबांचं एक नातं ऋणानुबंध आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि घट्ट झालं आणि आमच्या कुटुंबाला निश्चितपणे एक आनंदाचा क्षण, महत्त्वाचा क्षण आज या निमित्तानं मी सांगू इच्छितो. खरं म्हणजे आदरणीय पवारसाहेबांनी आज केलेलं मार्गदर्शन हे निश्चितपणे आम्हाला पाठबळ देईल, प्रोत्साहन करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या विद्यापीठासाठी उभारणीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांचं आज मोलाचं सहकार्य, मोलाचं पाठबळ निश्चितपणे त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आज या विद्यापीठाच्या उभारणीसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब ते देखील ऑनलाईन उपस्थित राहिले, त्यांचं देखील मनापासून आज या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, कोल्हापूर महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री आदरणीय विश्वजी कदम साहेब, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र राज्यमंत्री आदरणीय प्राजक्त तनपुरेजी, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री आदरणीय यड्रावकरजी, कोल्हापूरचे खासदार आदरणीय संजय मंडलिक साहेब, खासदार धैर्यशीलजी माने, आमचे विधिमंडळातील सहकारी MCAERचे उपाध्यक्ष आबिटकरजी, आमदार जयंत आसगावकर सर, आमदार राजबाबा आवळेजी हे प्रामुख्यानं या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे विविध विभागातील आमचे सर्व सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी अधिकारी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कानाकोपऱ्यातून ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक आमचे विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व शेतकरी, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी डीवाय पाटील कुटुंबाला, डीवाय पाटील ग्रुपला मोठं केलं ते म्हणजे सर्व टीचिंग, नॉन टीचिंग आणि सर्वच डीवाय पाटील ग्रुपचे आमचे सर्व घटक आणि सर्वच मीडियाचे प्रतिनिधी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे डीवाय पाटील ग्रुपला अनेक जणांचं सहकार्य गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी लाभलं. फार वेळ न घेता मी एवढंच सांगू इच्छितो की आज डीवाय पाटील ॲग्रिकल्चर टेक्निकल युनिव्हर्सिटीचं उद्घाटन झालं. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, आपल्या सगळ्यांचं पाठबळ, प्रोत्साहन अशा पद्धतीने राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळे इथं आलात याबद्दल मनापासून डीवाय पाटील परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचाच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद ऋतुराज जी.